वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप. आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, व्हिवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती. आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप. स्टेट आपल्यासोबत 89 वर्ष वय आहे. त्यांचा एक वारीतला खूप मोठा अनुभव आहे. वारी जशी जवळ येत होती तशीच त्यांच्या अंगावर सगळं असं लाल जरीचं अंग झालं होतं आणि त्यांना वाटलं की आता माझी वारी होतच नाही. मग त्यांनी पांडुरंगाकडे काय मागणी केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. असं काय प्रसंग घडला होता बाबा? मग असं आम्हाला दुखणं आलं, आजारी झालं. मग म्हणलं आता हरिपाठ झाल्यावर म्हणलं त्याला हात जोडला तर म्हणलं बा तुला माझी वारी बंद करायची का? हा अरे म्हणलं इटाला भांडले इतके माझे वारे करून मला तू आता दुखणं आणलंस. म्हणलं तू काय जरी केलं तरी मी वाटायला लागणार. हा मग तिकडे वाटायला लागल्यावर तू मारून टाक काही कर आणि मारून टाकलं तर चांगलं होईल माझं. वाटाणं मरण येईल. हा आलं तर ते चांगलं म्हणलं. हाताला लाल वगैरे झालेलं कुठं कमी? दोन ते दिवसातच खलास वाटायला लागलं कमी झालं. त्याच्या आधीच म्हणजे जायच्या अगोदर ते सगळं फरक पडला. मग काय आनंदातच वारी केली, वारीला आले. हा पुन्हा दुसरी बात सांगतो. फलटण आहे मोर फलटण फलटण आहे आणि फलटण जायचं ते जरा जवळ राहिलं माग ते कोणते तरी अलीकडे गाव आहे बारीक तिथून जवळच आहे फलटण. तर काही नसताना अचानक मला हे आलं, ताप आली. ताप आली काही सुधारा ना अंग भरून आलं काहीच चाललं नाही सुधारा ना चाललं. जेवढी जर होता गावातला एक दोस्त. मग ते दोस्त म्हणलं आता दादा कसं काय करायचं? म्हणलं आपलं जाऊ गाडीने. म्हणलं गाडीने नाही जायचं, गुरुची आज नाही आपल्याला. म्हणलं गाडीने जायचं ना. हा मग बरं म्हणलं. मग चल आपलं हळू फळू उठत बस उठत गेलं फलटणमध्ये. मग तिथं मोठा दवाखाना आहे सरकारी. गेलं दवाखान्यात. दवाखान्यात गेलो की तिथून जे डॉक्टर उठला ते हसतच आमच्याकडं आला. वा अरे म्हणलं तुम्हाला दुखणं नाही मला. तुम्हाला त्या डॉक्टर मध्ये पांडुरंग दिसला माऊली. तुम्हाला मला दुखणं नाही इतका हसत आला का? तुमची मला परीक्षा चालली मला आणि झोपा म्हणलं खाटावर. मग दोन इंजेक्शन दिली, गोळ्या दिल्या, जा म्हणलं झालं तुमचं मिटलं आणि मोर गेलं. काहीच नाही म्हणा, काहीच नाही मोर, काहीच नाही. हो का? त्याच्या सत्याने मी सांगतोय, मला हे झालंय ते मी सांगतोय, मी खोट काही बोलत नाही. माऊली तुम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तरी तरी तुम्ही हरिपाठ काकडा रोज नित्यनेमाने म्हणता. रोज नित्यनेमाने. भक्ती कशी असावी? म्हणलं चुकलं मुकलं माझ्या पदरात टाक आणि जे खरं असेल ते तू आपल्याकडे घे. आम्हाला लिहिता येत नाही, होत नाही, काय नाही. म्हणलं वारकऱ्यानं भक्ती कशी कराव? पांडुरंगाची भक्ती कशी करायची? म्हणणं चित्त ठेवायचं, चित्त त्याच्यावर, पूर्ण चित्त त्याच्यावर ठेवायचं सगळं होतं. हा वारीचं वाटण आपण बघतो आता, तुम्ही बघता बरेचसे लोक रिकामेच चालतात, कोणत्याही देवाचं नामस्मरण करत नाही. काय बाकीचे काय काढून उपयोग आहे? कोणी काय करत आहे, कोणी काय 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 वारले येतात, काय मजा नाही येत. आपण कशाला त्यांचं ठीक आहे. वारी कशी करावी तुम्ही सांगा? वारी शुद्ध मनाने, शुद्ध मनाने करावा. शुद्ध मनाने साधी तंबाखू खाऊ नये, बिडी ओढू नये, सिगरेट ओढू नये, गांजा ओढू नये आणि गुरुची आज्ञा घ्यावा. हा बस एवढंच. आम्ही गुरुची आज्ञा कर घ्या गेलो वारी सुरू करायची आहे मला. ते मला म्हणलं तुला मला म्हणलं मला सांगा काय वारी चालू करायची. अरे मला तुला काय सांगायचं आता, सगळं चारेधाम करून आला म्हणला आणि तुला काय सांगायचं आता? नाही म्हणलं तुमचं काहीतरी फायदे राहा असं कसं. बरं 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 ठीक आहे मला ठीक सांगतो. मला एक सांगतो. मग मला हे बघ वारीला लागला कोणाच्या गाडीवर बसू नको, कोणाच्या बस एवढंच आणि भरपूर वारी होईल मला तुझी. माऊली हे दिवे घाट चढताना का किती त्रास होतो? आता त्रास होतच असतात शिर्यार आहे होय. हा तसं काय नाही, आता त्रास होतोय, आधी नाही काय. हा आता 2 वर्ष झालं असं त्रास होतो. पण काय नाही पण काय वाट पुन्हा विसाव्या गेले का काय काय वाटत नाही. होऊन जातं, दुखतात पाय गुडघे दुखतात आधीच. हा मग वयामानाने. हा तरी बरं आम्ही आमचा नादच सुटत नाही वारीचा. वारी आली की सगळे घरचे म्हणतात अरे इष्टीने जा इष्टीने जा. हे म्हणलं नाही बाबा म्हणलं यायला म्हणलं एक नाही तर मला मराणी होती म्हणलं तिथं बरं वारी सोडायची नाही म्हणलं मला. इतके वर्ष झालं बाबा वारी हे करता तुम्ही, काही मागितलं का त्या पांडुरंगाकडं?
नाही नाही मागायचं का आपण, आपण मागायचं नसतं, त्याला काय जी करायचं आहे तो करीत असत. आम्ही फक्त मागतो काय की माझी वारी अशी चालू दे आणि मला भक्तिमार्ग होऊन दे. माझा मी अडाणी माणूस आहे, मला काय नको बाकीचं, तुझं फक्त तुझी वारी घडू बस. हा मागायचं काय नसतं, आपण देवाकडे मागायचं नसतं, देवाचंच मागायचं आपण भक्तिमार्गाचं. बरं ना, बरोबर. राम कृष्ण रे. माऊली, आता पुण्यावरून निघून आपण आलो आहोत दिव्य घाटवर. घाटाचा प्रवास करणं खूपच अवघड असतो वारकऱ्यांसाठी, दम लागतो. त्याचप्रमाणे आपल्यासोबत एक माऊली आहेत ज्यांचं वय 89 वर्ष आहेत आणि त्यांच्या 46 वाऱ्या झाल्यात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय वाटते त्यांना, काय वाटते माऊली वारीमध्ये चालताना काय वाटायला. आता आनंदाचीच गोष्ट आहे ना, आनंद वाटते, इतकं दुःखतही होतं तरी आनंदाचीच गोष्ट आहे. काय म्हणजे पाय दुखतात का? पाय दुखतंय, अंग दुखतंय, सारं दुखतंय. हा आता काय वयाच्या मानाने म्हणल्यावर तरी तुम्ही वारी करता, हे चालणं शक्य होते का? चालावं लागते काय, अहो त्याच्या वाटायला लागलं म्हणजे दिवस सगळं करतो. एवढं वय असतं नाही वारी तुम्ही करता का? माऊली करून घेत, माऊली करून घेत, पांडुरंग माऊली, तुकाराम महाराज, याचे सगळे तुकाराम महाराज माऊली. महिन्याला आमचं तिथं हे वारी, महिन्याला हा नाही पंढरपूर दोन वेळेस आषाढी कार्तिके. आधी मध्ये जमलं तर गेलं नाही तर मग हे दोन तर कायम. पांडुरंग भेटला इतक्या वर्षात, आता काय मी भेटल्याचे चाललंय का? नाही तर आता जागेवरून आमच्या आमच्या वयात जागेवरून बाहेर तर निघतील का घराच्या? आता आमच्या माझ्या संघ वयाची आमच्या गावात एक बी नाही राहिला, दहा वर्ष झाले गेलेले. दिनचर्या कशी असते तुमची? तुम्ही स्वतः चालता, कोणत्या दिंडीत नसता, काही नसता तुम्ही, सांगा ना. त्याचं काय नाही, आता आपलं आपलं म्हणजे कुठं उठं बसलं कोणाच्या ताब्यात नको. हा दिंडीत गेलं काय, पाय पाय गेलं काय, शेवटी त्याचीच वाट आहे. हा हे ना मग कसं वाटतंय प्रवास करताना? अच्छा नामाचा घोष करत चालता का जप करत चालता? हा नाम आज माझ्या पैसे हे मोबाईलमध्ये सगळं गात मिळलं मग सगळं आता बसलं की लगेच मग कुठे बी माझं ते चालू असतं. अभंग जेवण वगैरे कुठं करता? जेवणाला काय कोणी बी हाताला धरून नेत आहे आणि एवढं आपल्याला जेवण तरी कुठं जात आहे? हा तुमचं एवढं वय होतानाही तुम्ही वारीमध्ये पायी चालता, ही कृपा कोणाची? हे कृपा त्याची, त्याची आई वडिलाची आणि त्याची कृपा. हा ही वारी भाग्यानं मिळती का काय असते? पूर्वजन्मी वारी वारी करण्यासाठी काय भाग्य लागतंय का? पूर्वजन्मीचं भाग्य बी लागतं आणि आपलं त्याच्यावर चित्त बी लागतं. चित्तही लागत मग, चित्त नाही लागलं तर कसं काय करणार? जाऊ दे आता आयला, माझं घरी असलंय तसं आहे, जाऊ दे आता. आपण घरी सकाळी 9 वाजता उठतो, इकून जा, इकून जा ना सकाळी. आपण 9-10 वाजता उठतो आरामात, इथं 3 वाजता उठून तुम्हाला चालावं लागतं. काय वाटतं मग सगळं कृपा त्याची, त्याच्या कृपेशिवाय शरीर हालत नाही, शरीर हालत. त्याचा अनुभव आपल्याला आला. तुम्ही सांगितलं तुमच्या गावात एकही म्हातारा राहिला नाही तुमच्या वयात, मग तुमच्यावर कोणाची कृपा आहे? त्याची. हा बघ कसं मग, आमच्या गावात एवढं कोणी कोणी नाही, दोन दोन नागरले जातात, तीन तीन केले असते ना, काही काही नाही, नाही तर इतकं वारी नाही कोणी. तुम्ही आणखीन वारी करणार कुठे? ते आता त्याची कृपा. आता काय काय मला म्हणले देवाला सांगून ये, पुढे मला नको बोलू असं म्हणले. काय 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 अहो तिथं काय लय माणसं माझी हे करतात. आजवरती म्हणला अहमदास जायचे, अहमदास एवढे सर जायचे आणि अहमदाबी अजून तसंच आहे म्हणला. वारी आली की आमचं हेच राहत नाही, मनच राहत नाही. बरं केव्हापासून चाहूल लागते तुम्हाला वारीची? हा चाहूल कशी लागती वारी? चाहूल कधी लागते वारीला जायचं जायचं, तयारी कशी होते? आधीच लागते 4-8 दिवसांनी. हा कशी तयारी करता तुम्ही? मग तयारी करायचं राहायचं. आता हे बघा डोळ्याला पाणी येत होतं, दुखत होतं, हे दाळ दुखत होती, जेवण सुद्धा खाऊन देत नव्हतं. आणि वारीला आलो
ह्याच्यात आलो पुण्यात, मग बस चाललं चाललंय व्यवस्थित. म्हणजे एवढा अनुभव आहे आपल्याला वारीच्या वाटेने. पाऊस पाणी वारा असतो काय नाही सगळं येत. पाऊस पाऊस नाही हो असो काय असो तो येत. एवढी जाणता जे नेणार ते कोणाच्या जीवावर आहे. हा मग आपलंच काय वेगळं सोडून द्या. काय सांगणार वारकऱ्यांना शेवटी, काय सांगणार वारकऱ्यांना, काय सांगायचं बाबा. ठीक आहे आता आम्हाला असं घडून द्या सेवा तुमची. आता 89 वर्ष झाले, आणखीन किती वर्ष वारी करायचा मानस आहे तुमचा. ते आता आपल्या हिशेबावर नाही. आता आता उद्या आपण जागेवर बसलो तर संपलं आहे का नाही त्याचे काय. आता त्याला जर घ्यायचं असेल करून तर घे आणि मग आपल्याला टाकलं धरणीला म्हणजे झालं का. रामकृष्ण हरी चला. ही 14वी आहे. 14वी आहे. पाय दुखतात नाही का? दुखत. पांडुरंगाकडे काय मागितलं का आतापर्यंत? काय नाही, आपली सेवा करायची चालत चालत. काय वाटतंय वारीत चलताना? दिव्य घाट चलताना त्रास होतोय पायाला, गुडघ्याला? काय नाही, गुडघे दुखतंय तेवढे. गुडघे थोडे दुखतात. संध्याकाळी गेले की नीट होतात. झोपले की झोप नीट होत आहे. सकाळपर्यंत केव्हा चालन असं वाटतंय. आता पुढी वारी किती दिवस करणार आणखी? आता ही शेवटची सांगितली. शेवटची? हा बस आता होतोय पोक्तपणाला. आता सांगा बरं, सांगा बरं. पांडुरंगाला कधी काय मागितलं का? काय नाही मागायचं. आपली मागायचं काय? सुखाना वारी करायची, त्याची सेवा करायची. सेवा करायची. हा मागा फिरायचं. मला मोफ आहे, भरपूर आहे माझं. तुम्ही कोण्या दिंडीत आहेत का? नाही आम्ही मोकार आहोत. मोकळे खाचं कुठं राहायचं कुठं? संध्या जे जे त्याच्या ह्याच्यावर हिशोबावर पावत्या दिंडीच्या पावत्या येत्या तिथं आम्ही जेवतो खातो झोपतो आराम होतो. जोर बसतं गावावर. आमच्या गावची दिंडीचा आहे सोप दाम सावताची. हा काय आनंद मिळतंय माऊली ह्या वारीमध्ये? बघायला भेटतंय, चालायला हौसनं चालतंय, उड्या मारीत जातोय आणि काय भेटतंय म्हणजे. हा भेटतंय का? कमी पडतंय का काय? पांडुरंग भेटतंय? पांडुरंग भेटतंय. कुठं दिसला? आपल्या हुरद्यात. ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला पांडुरंग दिसत? हुरद्यात संध्याचे आहे. वारीची तयारी केव्हापासून करता तुम्ही? कशी करता? लय दिवस झालं करते म्हणते की 14वी आहे माझी वारी, तेव्हापासून करते. बरं, याची ऊर्जा तुम्हाला वर्षभर मिळते काय वारीची? राहतो आणि दर महिन्याला आम्ही आणि पंढरपूरला येतो. दर महिन्याला? महिन्याच्या एकादशीला. जर एकादशीला आमच्या पाय पाय असते. हरिपाठ करता का रोज? हरिपाठ करता रोज? घरी आमची पोरं करतात. मला वाचायला यायला येत नाही. ती पोरं करायला लागली बसायचं पूजाला. पांडुरंगाचा खरा आणि भक्त म्हणजे भोबळा बाळा ह्या आजीकडे बघितल्यावर आपल्याला नक्कीच वाटेल. रामकृष्ण हरी. स्टेशन रोड, परभणी.